बालदोस्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमी हा मराठी निबंध वाचूया सोप्या भाषेत. सर्वप्रथम पीकेज लर्निंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा एक प्रमुख हिंदू सण आहे. कृष्ण एक लोकप्रिय आणि पूज्य हिंदू देवतेच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. या सणाला गोकुळाष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती असेही म्हणतात. भगवान विष्णूचे आठवा अवतार म्हणजे कृष्णावतार. हा सण विशेषतः कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी श्रावण महिन्यात साजरा केला जातो. सर्वत्र कृष्ण मंदिरे रंगीबिरंगी फुलांनी दिव्यांनी आकर्षक रीतीने सजवली जातात. दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता जन्मोत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्णाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, आरती व पाळणा यांचे गायन केले जाते. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा साहसी खेळ होतो. या उत्सवासाठी तयार केलेल्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असेही म्हणतात. दहीहंडी हा केवळ एक सण किंवा उत्सव नसून त्यातून मानव समाजाला एक बोध मिळतो. आयुष्यात जर उंच शिखर गाठायचे असेल तर एकमेकांचा आधार घेऊनच पुढे जावे लागेल याची प्रेरणा यातूनच मिळते. अशा प्रकारे हा उत्सव आनंद, प्रेम आणि एकतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे जन्माष्टमी हा सण 2 दिवस साजरा केला जातो. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.